सर पंतप्रधानांकडे नेमकी काय मागणी केली ग्लोबल टेंडरच्या बाबतीत? मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील नागरिकांकरता लस देण्याकरता 1 कोटी लसीचं ग्लोबल टेंडर काढलेलं आहे. आज त्या टेंडरची शेवटची डेट होती, परंतु एकही पुरवठादाराने रिस्पॉन्स न दिल्या कारणामुळे त्याची डेट एक्सटेंड केलेली आहे. हीच परिस्थिती उत्तर प्रदेशमध्ये पण उद्भवली. उत्तर प्रदेशने पण ग्लोबल टेंडर काढलं होतं, त्याही ठिकाणी कोणी रिस्पॉन्स न दिल्या कारणामुळे तिथेही डेट एक्सटेंड करण्यात आली. याची महत्त्वाची कारणं हीच आहे की जे कॉन्ट्रॅक्टचं कंडिशन आहे त्या कंडिशनमध्ये केंद्र सरकारच्या ज्या परवानग्या आहेत त्या पुरवठादाराने स्वतः कराव्यात. आणि परंतु आज भारताची जर परिस्थिती पाहता भारत सरकारने केंद्र सरकारने केवळ 3 कंपन्यांनाच परवानगी दिलेली आहे. जगातल्या इतर कंपन्यांना अजूनपर्यंत परवानगी मिळालेली नाही आहे. त्यामुळे ह्या ग्लोबल टेंडरला रिस्पॉन्स कमी होतं. म्हणून मी माननीय पंतप्रधानांना विनंती केलेली आहे की जगभरातल्या सर्व कंपन्यांना त्वरित परवानगी देण्यात यावी आणि या संदर्भात जो टेंडरचा जो ड्राफ्ट आहे तो युनिफॉर्म असावा. मुंबई महानगरपालिकेचा ड्राफ्ट वेगळा, उत्तर प्रदेशचा ड्राफ्ट वेगळा, इतर राज्यांचा जो ड्राफ्ट वेगळा आहे त्याकरता केंद्र सरकारनेच एक कॉमन टेंडर ग्लोबल टेंडरचा ड्राफ्ट बनवावा आणि तोच सर्व राज्यांना किंवा मुंबई इतर महानगरपालिकांना देण्यात यावा, जेणेकरून सर्व देशातलं जे ग्लोबल टेंडर आहे ते युनिफॉर्म असेल आणि त्याचे नियम आणि गाईडलाईन पण ही युनिफॉर्म असेल. तसंच मी माननीय पंतप्रधानांना ह्याकरता विनंती केली आहे की या केंद्र सरकारच्या ज्या परवानग्या आहेत त्या परवानग्या देण्याकरता एक वन विंडो सिस्टीम बनवावी आणि फास्ट ट्रॅक सिस्टीमने या सर्व परवानग्या त्यांना मुदतीत मिळाव्या, जेणेकरून हे ग्लोबल टेंडर सक्सेस होईल. तिसरी एक अडचण ह्याकरता आहे की या सर्व कंपन्यांचं जे स्टोरेजची कॅपॅसिटी आहे ती वेगळीवेगळी आहे. प्रत्येक ज्या वॅक्सिनचं आहे त्याचं स्टोरेजचं जे टेम्परेचरचा जो रेशियो आहे तो वेगळा असल्या कारणामुळे स्टोरेजचं इन्फ्रास्ट्रक्चर पण पुरवठादाराला बनवायची अट या टेंडरमध्ये आहे आणि त्याकरता पण केंद्र सरकारने एक गाईडलाईन बनवावी आणि हे स्टोरेजचं इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याकरता पण मदत करावी, जेणेकरून हे ग्लोबल टेंडर सक्सेस होईल. आणि तिसरी महत्त्वाची सूचना आणि विनंती मी माननीय पंतप्रधानांना केली की ह्या सर्व वॅक्सिनच्या ज्या पुरवठादार आहेत ग्लोबल टेंडरचं त्यांचा जो टॅक्स आहे तो टॅक्स माफ करावा. केंद्र सरकारचे जे जे कर आहेत ते माफ करावे, जेणेकरून कमी दरात देशातल्या नागरिकांना हे वॅक्सिन उपलब्ध होईल आणि एक कॉमन युनिफॉर्म रेटमध्ये देशातल्या प्रत्येक नागरिकांना ह्या ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून जागतिक कंपन्यांच्या वॅक्सिन देशभरातल्या नागरिकांना उपलब्ध होईल.